असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मुंबईमध्ये सिनेटची निवडणूक खूप दिवसापासून लांबली गेली होती आणि आम्ही बार बार डिमांड करत होतो की एक सिनेटची निवडणूकची खूप गरज आहे. युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहे, आपले मुंबईचे जे सुशिक्षित ग्रॅज्युएट आहेत, त्या मुलांसाठी काहीतरी आपल्याला केला पाहिजे. तर हे जो विद्यमान सरकार आहे, युनिव्हर्सिटीचे वर जे शासन बसलं आहे, ते निवडणूक बार 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 टालत होते. पण ह्या मामला कोर्टामध्ये गेला, आदरणीय हायकोर्टाने आदेश दिला शासनानं की तुम्ही ताबडतोब हे निवडणूक घ्या. आज 24 तारीख आहे, आज तुम्ही बघत आहे पूर्ण मुंबईमध्ये निवडणूक जारी आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सेनेटची निवडणूकमध्ये युवासेने 10 में से 10 सीट जिंकणार आणि एक विजयाची मुसंडी आम्ही घेणार आहेत. आणि तुम्ही बघा की फक्त आपली शिवसेना असंच आहे जे 10 उमेदवार दिले आहे, जे आमचे समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे लोक आहे, त्यांच्याकडे उमेदवार पण नाही, त्यांच्याकडे मतदाता पण नाही, मतदार पण नाही, उमेदवार पण नाही. ते थकले आहेत आणि ते जिंकणार नाही, त्यांच्या दारूण पराभव होणार आहेत, हे खात्री आम्हाला पूर्ण आहे. आम्हाला माहीत आहे आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे युवासेना आपला झेंडा, आपल्या भगवा हे युनिव्हर्सिटीवर फडकवणार, म्हणजे फडकवणार. बदलापूरमध्ये जे काल रात्री घटना घडली आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं म्हणणं आहे की हे जबाबी कारवाई होता, तो कारवाईमध्ये तो आरोपी नराधम मेला. संजय निरुपम जे एकनाथ कथित शिवसेनाचे नेते आहेत, ते म्हणत आहे की हे आम्ही बदला घेतला आहे, आम्ही इन्काउंटर केला आहे तो नराधामाचा. म्हणजे आपल्या देशामध्ये हे संवैधानिक लोकतांत्रिक कानून आहे की नाही? मोठे से मोठा आरोपी पकडू द्या, आतंकवादी पकडून द्या, आपण त्यांना फाशी देतो, आपण त्यांना कानूनची प्रक्रियामध्ये सजा देतो. हे इन्काउंटरची पद्धती कशी झाली, काय झाली, चुकून झाली, जाणबुजून झाली, याच्यावर आज SIT ची मागणी आम्ही रात्री केली होती. सरकारने तो मंजूर केला आहे, सरकार आता सगळं जांच करत आहे. आणि जे आमची पोलीस, सक्षम पोलीस, ज्या पोलिसांनी कोरोनामध्ये काही चांगला काम केला, आज पोलिसावर दबाव आहे, पोलीस पण काहीतरी लपवत आहे. आणि स्कूलचे जे ट्रस्टी आहे ते कुठे आहे? स्कूलचे प्रिन्सिपल गिरफ्तार झाले नाही. कोणाला वाचवत होते का? आरोपीच्या कोणाचा संबंध होता का? काय मॅटर आहे हे लोकांच्या समोर आला पाहिजे. दूधचा दूध, पाणीचा पाणी व्हायला पाहिजे. जर नाही झाला तर लोकांचा विश्वास राहत नाही आणि जनता ह्यांना निवडणूकमध्ये धडाच शिकवणार आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.